आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं? पाजी आजी आजी सांभाळून गरम पाणी सांडले प्लीज मागे वा तुम्ही. हे पातेलं इथे कसं पडलं? आजी आजी ते गरम पाणी सांडले प्लीज तुम्ही मागे वा. एवढं गरम पाणी भाजलं का तुला? नाही आजी, जास्त भाजलं नाही, पण प्लीज तुम्ही लांब थांबा प्लीज. नाही कसं, केवढ्या मोठ्याने ओरडलीस तू आणि काय करत काय होतीस ग इथे? आजी ओ, मम्मा मगाशी मला म्हणाल्या की तुमच्या रूमचा गिझर खराब झालाय, म्हणून मी गरम पाणी द्यायला येत होते तुम्हाला, आणि कसं भांडण निसटलं मला काहीच कळलं नाही. हा मगाशी म्हणाली मला यशोधरा माझ्या बाथरूम मधला गिझर बंद पडलाय म्हणून. पण तू हे सगळं कशाला करायला हवं होतस? मी केली असती ना दुसऱ्या बाथरूम मध्ये जाऊन आंघोळ, आणि तू का सगळं करत बसलीस? आणि तिने नम्रतेला का नाही सांगितलं? तुला का सांगितलं? आजी ओ, नम्रता नव्हती ना म्हणून. पण जाऊ दे ना, जास्त भाजलं नाहीये. जाऊ दे कसं अगं, आता नशीब म्हणून एवढ्यावरच निभावलं, जास्त काही झालं असतं म्हणजे. केवढं भाजलंय तुला, जरा जपून करत जा ग काम. आणि हो, तिथे भाजलंय तिथे मलम लाव लवकर, अंगावर काढू नकोस. हा हो आजी. काय करून ठेवलं नाही हे आजी, सांभाळून जा. हो म्हणजे हे सगळं त्या यशोधराने मुद्दाम घडवून आणलंय. नशीब माझं मी थोडक्यात वाचले. मला वाटलं नव्हतं ती एवढ्या खालच्या लेवलला जाईल. ओ ओ, काय झालंय? ओ माय गॉड, एवढा चिखल कसं झालं? ओ, भाजलं का खूप? तुम्हाला हवं होतं तेवढं भाजलं नाहीये. तुमचा प्लॅन सक्सेसफुल झाला नाहीये. डोंट वरी सुनबाई, आय हॅव बिगर प्लॅन्स. हा फक्त ट्रेलर होता, सिनेमा बाकी आहे. अँटीसेप्टिक? वेल, नाव दॅट आय एम थिंकिंग, राहू दे, विचारलं पाहिजे औषध. जखम जळजळत राहिली तर सतत मनात विचार येईल आपण ही चूक का केली. यशोधरा सरनाईकशी वैर का घेतलं? कशासाठी घेतलं? हो की नाही? डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. सगळं आवरून घे सुनबाई. माय डिअर सासूबाई, अन्यायाविरुद्ध लढणारे कधीच जखमांना घाबरत नाहीत, आणि जे जखमांना घाबरतात ते कधीच लढू शकत नाहीत. तुम्ही अजूनही मला नीट ओळखलं नाहीये. मी या घरात तुम्हाला जखम द्यायला नाही तर तुमच्या आजारावर इलाज करायला आले, आणि मी माझ्या पेशंटची साथ तो बरा होईपर्यंत काही सोडत नाही. हॅलो यश आंटी. हाय शनाया, तू अचानक? हो, श्रेयसचं ऍक्सिडेंट झालं आणि त्याचा काही अपडेटच घेता आला नाही, सो म्हटलं घरी यावं, म्हणजे सगळ्यांचीही भेट होईल. बाय द वे, कसं आहे श्रेयस? मच बेटर, मच बेटर. हॅव अ सीट. बस and all credit goes to you. Me? आम्ही असं काय केलंय ग? यश आंटी, मला ना खरंच कळत नाही की तुम्ही एवढं सगळं कसं मॅनेज केलं असेल. खूपच हेक्टिक झालं असेल ना सगळं? नाही म्हणजे ऑफिस मॅनेज करायचं, मीटिंग्स अँड ऑल, मग घराकडे लक्ष द्यायचं.
आणि आता श्रेयसचं टेन्शन. खूपच थकायला झालं असेल ना? हा म्हणजे आता दुसरं काही ऑप्शन नाही ना आमच्याकडे शनाया. या घरात दुसरं कोण असं रिस्पॉन्सिबल माणूस आहे सांगा मला. आय नो आंटी, म्हणूनच तुमचा स्ट्रेस जाईल यासाठी मी काहीतरी घेऊन आली आहे. हे फूड कस्टम आणि डोंट वरी, शुगर फ्री आहे. श्रेयसलाही द्या. देऊ, श्रेयसलाही देऊ. सॉरी बट यु नो तू जरा हल्ली वेगळं वागतेस. आय मीन आमची काळजी वगैरे, म्हणजे मुळात तुझा असा स्वभाव नव्हता राईट? आंटी माणसं चेंज होतात कधी कधी. होतात ग, पण त्यामागे कारण असतं. नाही असं काही. एक मिनिट एक मिनिट, आम्ही जरा स्पष्टच विचारतो तुला. म्हणजे आम्ही तुझं आणि अक्षयचं लग्न लावून देऊ असं म्हटलंय, तुला असं वाटतंय का की हे असं काही वागलीस की आम्ही इमिजिएटली तुझं लग्न लावून देऊ? तसं झालं तर ते आपल्या दोघींसाठी चांगलंच आहे ना. नाही म्हणजे आय नो तुम्ही एक परफेक्ट बिझनेस वुमन आहात, सो अशी डील तुम्ही सहजासहजी तुमच्या हातून जाऊ देणार नाही. तुझं आणि अक्षयचं लग्न इमिडिएटली लावून दिलं तर आमचा काय फायदा आहे त्यात? बट ऑब्विस तुम्ही मला फेवर केलं तर मी तुमच्या फेवरमध्ये असणार. म्हणजे तुम्ही जे सांगाल ते मी करणार. नाही म्हणजे आता तुम्हीच विचार करा की तुम्हाला माझ्यासारखी स्मार्ट हुशार सून हवी आहे की त्या इशितासारखी डम सून हवी. कारण आज ना उद्या ती तिच्या जाळ्यात अक्षयला अडकवणार हे नक्की आहे. आम्हाला नाही वाटत तसं होईल. तसंही ती आराध्याचीच बहीण आहे. तो तीही तुम्हाला फार आवडत नसणार. आंटी तुम्हाला आराध्य आवडत नाही हे मला माहितीये. आणि तिला घराबाहेर काढायचंय हेही मला माहितीये. पण जर या सगळ्यात तिचीच बहीण तुमच्या घरी तुमची सून म्हणून आली तर? स्मार्ट, अगदी आईवर गेलीस ग तू. आय मीन आम्हाला वाटलं होतं त्याच्यापेक्षा जास्त स्मार्ट निघालीस. कसं आहे ना आंटी, तुमची आणि माझी चांगली टीम होऊ शकते. म्हणजे असं एकटं एकटं खेळण्यापेक्षा टीम म्हणून खेळलं तर बरं नाही का? आणि यु नो आंटी आपण किती सिमिलर विचार करतो.